आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या डॉक्टर विनायक पत्की यांना भारतातील सर्वोत्तम बालरोग तज्ज्ञ फेलोशिप पुरस्कार प्रदान. भारतातील सर्वोत्तम बालरोग तज्ज्ञांना दिला जाणारा फेलोशिप ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स हा सर्वोत्तम सन्मान जयसिंगपूर येथील डॉक्टर विनायक पत्की यांना प्राप्त झाला आहे. बालरोगशास्त्र विषयातील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय बालरोगशास्त्र परिषदेत त्यांना फेलोशिप सन्मान देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राला हा बहुमान मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. डॉक्टर पत्की हे गेल्या 20 वर्षापासून मिरजेतील प्रसिद्ध वॉनलेस मिशन हॉस्पिटल व जयसिंगपूर येथील शतायुषी बालरुग्णालयाद्वारे बालरुग्ण सेवा देत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून पदवी 1996 व पदव्युत्तर शिक्षण 1999 पूर्ण केलं आहे. तसेच 2004 त्यांना फेलोशिप ऑफ कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन ही विशेष पदवी संपादन केली. अत्यावस्थ बालरुग्णांच्या उपचारावर त्यांनी अखिल भारतीय पातळीवर संशोधनाद्वारे मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमधून अनेक शोधनिबंध व व्याख्याने सादर केलेली आहेत. आंतरराष्ट्रीय नामांकित प्रकाशनातर्फे त्यांनी विविध पुस्तके व जर्नलमध्ये अनेक लेख प्रकाशित केले आहेत. 50 पदव्युत्तर बालरोग तज्ज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झाले आहेत. देशाच्या विविध ठिकाणी रुग्णसेवा देत आहेत. अत्यावस्थ बालकांच्या आजार व उपचारावर आधारित प्रकाशित होणारे जनरल ऑफ पीडियाट्रिक क्रिटिकल केअर या जनरलचे ते कार्यकारी संपादक म्हणून गेली 3 काम करत आहेत. विविध कार्यशाळांमधून भारतातील अनेक हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयातून बालरुग्ण सेवेचा दर्जा सुधारण्याचा व नवीन उपचार पद्धती अवलंबण्याचा प्रसार करण्याचे कार्य करीत आहेत. विविध शाळा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णसेवा व त्याविषयीची जागृती ते करीत आहेत. त्यांच्या या अमूल्य कार्याची दखल घेऊन फेलोशिप सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. भारतीय बालरोगशास्त्र अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर संतोष सोयस यांनी हा पुरस्कार प्रदान केला. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. नमस्कार, मी डॉक्टर विनायक पत्की. गेले 20 वनलेस हॉस्पिटल मिरज मिशन हॉस्पिटल आणि जयसिंगपूर येथील शतायुषी बाल रुग्णालय इथं रुग्णसेवा देत आहे. भारतातील सर्वोत्तम बालरोग तज्ज्ञांना दिला जाणारा फेलोशिप ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स FIAP हा पुरस्कार नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेत प्रेसिडेंट डॉक्टर संतोष सोन्स यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आला. त्याबद्दल अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ परिषदेचा मी आभारी आहे. या गेली 20 या बालरोग विषयात मी काम करत आहे. साधारणपणे 25 शोधनिबंध राष्ट्रीय स्टेट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे पब्लिश झाले आहेत. बरीच पुस्तकं, बरेच लेख जर्नलच्या माध्यमातून मी रिसर्चचं काम केलेलं आहे. साधारण 50 जास्त बालरोग तज्ज्ञांना, पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना मी मार्गदर्शन करून ते उत्तीर्ण झाले आहेत आणि ते आपापल्या विषयात काम करत आहेत. संशोधन, रिसर्च, एज्युकेशन या सर्व गोष्टींची आणि रुग्णसेवा या गोष्टींची दखल घेऊन नंतर भारतीय बालरोग तज्ज्ञ परिषदेनं मला हा पुरस्कार दिला. इनफॅक्ट जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर या भागातून, इनफॅक्ट पश्चिम महाराष्ट्रातून असा पुरस्कार मिळण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळं मला या गोष्टीचा जास्त अभिमान वाटतो. या यशामध्ये माझे सर्व सिनियर्स टीचर्स, नंतर डॉक्टर धनवडे मॅडम आणि सर, माझे शिक्षक, नंतर डॉक्टर नथानियल ससे वॉनलेस हॉस्पिटलचे अधिष्ठाता डायरेक्टर, तसेच माझी फॅमिली, माझा धाकटा भाऊ डॉक्टर व्यंकटेश पत्की जो इंटेन्सिव्हिस्ट म्हणून जयसिंगपूरमध्ये काम करतो आहे, त्याची विशेष प्रेरणा, नंतर माझी पत्नी, माझी पूर्ण फॅमिली यांचं प्रोत्साहन, माझे डॉक्टर भावेश शहा हे माझे इथले सहकारी आहेत, त्यांचं विशेष मला प्रोत्साहन, माझ्या सर्व इथल्या मंडळी, जे डॉक्टर मंडळी पूर्ण ज्या लोकांनी मला प्रोत्साहित केलं आत्तापर्यंत, अभिनंदन केलं, त्यांची वेळोवेळी मला सहकार्य लाभलं, या सर्वांचा मी आभारी आहे. अशीच पुढं रुग्णसेवा कंटिन्यू करून ही रुग्णसेवा भारतीय स्तरावर
पोचण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर्नल ऑफ पेडियाट्रिक क्रिटिकल केअर हे आंतरराष्ट्रीय जे जर्नल आहे त्याचा मला अभिमान वाटतो की मी त्याचा कार्यकारी संपादक आहे आणि हे जर्नल जेसिमपूरमधून पूर्ण भारतात आणि पूर्ण भारत आंतरराष्ट्रीय कीर्तीवर हे जर्नल दर 3 महिन्याला प्रसिद्ध होतं. आम्ही नुकताच इसेन्शियल पेडियाट्रिक क्रिटिकल केअर कोर्स हा राष्ट्रीय पातळीवरचा कोर्स आम्ही डिक्लेअर केला. त्याचा मी कन्व्हेनर आणि नॅशनल वेस्ट झोन कोऑर्डिनेटर आहे. या माध्यमातून आम्ही अत्यवस्थ लहान मुलांची रुग्णांची जी सेवा आहे त्याचा दर्जा सुधारून भारतीय स्तरावर पेरीफेरीपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोचून तिथलं जीवनमान या लहान मुलांचं उंचावं त्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. अशीच रुग्णसेवा पुढे करण्याचं जबाबदारी आता माझ्यावर जास्त वाढली आहे.